नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जागृत अँड जर्नीजवर. आपण दरवेळी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येतो, फूड फेस्टिवल, टेक्नॉलॉजी, साऊंड सिस्टीम, बीचेस, हिल स्टेशन, रेल्वे. तर गेल्या वेळी आपण जो प्रवास केला होता तो विस्टाडोम कोच म्हणून प्रवास केला होता. एक छोटीशी झलक पाहूया त्या व्हिडिओची. बघा, तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला भेट द्या. तर मुंबई पुणे मुंबई या रूटवर ही जी डेक्कन एक्सप्रेस आहे तिला अटॅच केलेला आहे हा विस्टाडोम कोच. तुम्हाला जर घाट सेक्शन जो आहे, बोरघाट, खंडाळा घाट जो बोलतात, तो घाट सेक्शन जर तुम्हाला पाहायचा असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर या कोच मधून नक्की प्रवास करा. खूप मस्त मजा येते. फक्त एवढंच आहे की कर्जत नंतर जे बँकर लोकोमोटिव्ह अटॅच होतात त्याच्यामुळे मागचा जो व्ह्यू आहे तो थोडा ब्लॉक केला जातो. मागची जी विंडो आहे ती आपल्याला तेवढ्या जास्त प्रकारे युटिलाइज करता येत नाही, पण ठीक आहे, म्हणजे साईड विंडोज आहेत, तिथून तुम्ही इनफ व्ह्यू तुम्ही कॅप्चर करू शकतात. आणि ऑफकोर्स प्रवास करत राहा, कारण प्रवासामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळते, वेगवेगळ्या लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट होतो, तिकडचं कल्चर काय आहे, फूड काय इत्यादी या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळते. तिथे कोणकोणते बीचेस आहेत, कोणकोणते हिल स्टेशन्स आहेत. आणि हां, मध्ये मी एक स्टडी केली होती, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 156 बीचेस आहेत, अजून जास्तही असतील, पण मी जो एक सर्वे केला होता त्याच्याप्रमाणे 156 बीचेस आहेत. तर तुम्हाला या बीचेसला जर भेट द्यायची असेल तर त्याच्या जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे, त्याच्या जवळचं बस स्टेशन कोणतं आहे, ते बीचेस कोणत्या गावात आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, किती किलोमीटरवर आहेत मुंबईवरून इत्यादी या सगळ्या गोष्टींची एकंदरीत माहिती मी एक माझ्या व्लॉगमध्ये प्रेझेंट केलेली आहे आणि माझ्या ब्लॉगवर देखील लिहिलेली आहे. तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर याला नक्की भेट द्या.